माननीय अध्यक्षांच्या निवडीकरता विहित कालावधी 2 नामनिर्देशन प्राप्त पत्र प्राप्त झाली आहेत. आता श्री चंद्रकांत बच्चू पाटील विधानसभा सदस्य यांनी आपला प्रस्ताव मांडावा. महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो. श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी. महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील गिरीश महाजन. महोदय, मी या प्रस्तावाला अनुमोदन देत आहे. श्री चेतन विठ्ठल तुपे, चेतन विठ्ठल तुपे विधानसभा सदस्य यांनी आपला प्रस्ताव मांडावा. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीनं प्रस्ताव मांडतो की श्री राजन प्रभाकर साळवी यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी. श्री संग्राम अनंतराव थोपटे विधानसभा सदस्य या प्रस्तावाला अनुमोदन देतील. श्री चेतन विठ्ठल तुपे यांनी मांडलेल्या प्रस्तावास अध्यक्ष मोदी मी अनुमोदन देत आहे. आता मी पहिला प्रस्ताव मतास टाकतो. प्रश्न असा आहे की श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, अनुकूल प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे. पोल 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 पोल. आता मी सदरू प्रस्ताव मतास टाकतो. प्रस्ताव मतास टाकण्यापूर्वी अंमलबजावण्याची कार्यपद्धती मी विशद करतो. ज्या सदस्यांना प्रस्तावाच्या बाजूने मतदान करायचे आहे त्यांनी सभागृहात माझ्या उजव्या बाजूला आपल्या समोर आपल्या जागेवर बसावे व ज्यांना प्रस्तावाच्या विरोधी मतदान करायचे आहे त्यांनी सभागृहाच्या डाव्या बाजूला बसावे. प्रस्ताव मतास घेतेवेळी अनुकूल असतील ते सर्व सदस्य प्रथम उभे राहतील. प्रत्येक सदस्यांनी ज्या जागेवर ते उभे आहेत त्या जागेवरून आपले नाव व अनुक्रमांक उच्चारावा, त्याप्रमाणे नोंद घेण्यात येईल. त्यानंतर सदस्यांनी आपल्या जागेवर खाली बसावे. त्यानंतर प्रतिकूल असणाऱ्या सदस्यांनी देखील हीच कार्यपद्धती अंमलात येईल. आता मत मोजणीला सुरुवात होण्यापूर्वी 5 मिनिटे, आवश्यक वाटल्यास 10 मिनिटे घंटा वाजवण्यात येईल. तदनंतर सभागृहाचे सर्व दरवाजे बंद करण्यात येतील. सभागृहाची घंटा 5 मिनिटे वाजल्यानंतर दिली.